नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 10 पेक्षा जास्त तंबाखू बिडी स्मोकिंग करण्याचे दुष्परिणाम। तुम्ही कसे स्मोकिंग करता हे महत्त्वाचे नाही, म्हणजे काही जण सिगारेट स्मोकिंग करतात तर काही जण तंबाखू खातात तर काही जण बिडी ओढतात। पण कसेही असो, तंबाखू आपल्या शरीरासाठी घातकच आहे। तंबाखूमध्ये असा कोणताही चांगला घटक नाही, मग निकोटीन, टार, ॲसिटोन, कार्बन मोनॉक्साईड हे सर्व घटक फुफ्फुसालाच नव्हे तर संपूर्ण शरीरावर वाईट परिणाम करतात। अशाच काही लक्षणाबद्दल मी सांगणार आहे। स्मोकिंग केल्यामुळे किंवा तंबाखू खाल्ल्यामुळे हृदयाचे आजार होतात। नियमित स्मोकिंग केल्यामुळे हृदयाच्या आजार होण्याची दाट शक्यता असते। स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये आणि स्मोकिंग करणाऱ्या लोकांच्या संपर्कात असणाऱ्या लोकांनासुद्धा हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते। दुसरा म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल। आपल्या शरीरामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे कोलेस्ट्रॉल असते। HDL म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल तर LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल। तंबाखू सेवन केल्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाच्या दृष्टीने वाईट कोलेस्ट्रॉल वाढते। स्मोकिंगच्या सवयीमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते, आजाराविरुद्ध लढण्याची ताकद कमी येते। स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये स्मोकिंग न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत श्वसन विकारांचे प्रमाण अधिक आढळते। वारंवार खोकला। तुम्ही कदाचित स्मोकर्स कप असा शब्द ऐकलेला असेल, असा वारंवार खोकला होऊ शकतो। डायबिटीज कॉम्प्लिकेशन्स। स्मोकिंग करणाऱ्या लोकांमध्ये टाईप 2 डायबिटीज होण्याचे चान्स खूप जास्त आहेत, कारण त्यामुळे योग्य प्रमाणात इन्सुलिन निर्माण होण्यास अडथळा निर्माण होतो। जर तुम्हाला डायबिटीज आहे आणि तुम्हाला स्मोकिंगचे व्यसन असेल तर तुम्हाला किडनीचे आजार, डोळ्यांच्या तक्रारी होऊ शकतात आणि हार्ट अटॅकसुद्धा येऊ शकतो। ब्लड क्लॉटिंग। स्मोकिंग केल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढते आणि रक्ताच्या गुठळ्या वाढल्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो, स्ट्रोकसुद्धा असू शकतो। महिला आणि पुरुष दोघेही जे स्मोकिंग करतात अशामध्ये इनफर्टिलिटी याचे प्रमाण जास्त आढळते, पण स्मोकिंगमुळे व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही। भूक मंदावणे। स्मोकिंगच्या सवयीमुळे भूक मंदावते, त्यामुळे तुमची खाण्याची इच्छा होत नाही। तंबाखूचे पदार्थ वारंवार हाताळल्यामुळे तुमच्या हाताची बोटे पिवळी दिसू लागतात, तसेच बोटांवर डाग पडतात। रक्तवाहिन्या अरुंद होणे। निकोटीनमुळे रक्तवाहिन्या कठीण होतात आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडथळा निर्माण होतो, आणि रक्तप्रवाह सुरळीत न झाल्यामुळे तुम्हाला हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक यासारखे आजार होऊ शकतात। COPD हा स्मोकिंग करणाऱ्या व्यक्तींमध्ये जास्त आढळतो। जवळजवळ 10 पैकी 8 लोकांच्या COPD हा आजार स्मोकिंग केल्यामुळे होतो। रिंकल्स स्किन। सिगारेटमध्ये असणारे काही घटकांमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते आणि वया अगोदरच त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात, कॅन्सरची शक्यता। स्मोकिंगच्या वाईट सवयीमुळे रक्ताचा कॅन्सर होऊ शकतो, तसेच तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो। अस्वस्थ व चिडचिडेपणा। स्मोकिंगचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला छातीत धडधडल्यासारखे वाटते, त्यासाठी सिगारेट मधील निकोटीन हा घटक कारणीभूत आहे। सिगारेटच्या व्यसनामुळे अस्पष्ट दिसणे, चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते।